मित्रांनो स्वागत आहे आपलं सेमी मराठी क्लासेस या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती जाईल की आपला उद्या इयत्ता 10वी बोर्डाचा पेपर आहे आणि या बोर्डाच्या पेपरमध्ये अतिशय सोपे आणि उपयुक्त म्हणजेच एकूण 8 गुणांचा प्रश्न आपण यामध्ये बघणार आहोत। मित्रांनो 8 गुणांचा प्रश्न म्हणजे यामध्ये फक्त एक शब्द लिहायचा आहे, तर या एका शब्दापासून आपल्याला एक गुण मिळणार आहेत। असे एकूण फक्त 8 शब्द तर मिळून आपल्याला फक्त किती तर 8 गुणांमध्ये मिळणार आहेत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे, कारण यामध्ये जे आपल्याला आवश्यक येणारे जे शब्द आहेत तेच आपण यामध्ये बघणार आहोत। तर भाषिक घटकांवर आधारित म्हणजेच यामध्ये शब्दसंपत्ती, जसे की आपल्याला यामध्ये विचारात येत असणारे समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, वाक्यप्रचार, त्याचप्रमाणे अनेक शब्दांचा मिळून एक शब्द, अशा प्रकारचे आपण यामध्ये बघणार आहोत। योग्य विरामचिन्हांची आपल्याला नावे द्यायची आहेत आणि इंग्लिशचं ट्रान्सलेशन मराठीमध्ये करायचं, तर इत्यादी शब्द आपण बघणार आहोत आणि यापैकीच शब्द येतात हे आपण इथे जाणून घ्यायचं आहे। यामध्ये पहिलं बघायचं आहे, खाली शब्दांना समानार्थी शब्द लिहायचे आहेत। तर एक वृक्ष, वृक्षाचा समानार्थी शब्द काय आहे? झाड आहे, हे सर्वांनाच माहिती आहे। दोन, आकाश, आकाश या शब्दाचा समानार्थी शब्द गगन, नभ किंवा आभाळ। यानंतर त्यानंतर मित्र, मित्र या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला सांगायचं आहे, तर मित्र म्हणजेच काय? तर दोस्त, मित्र म्हणजेच दोस्त। तसेच वारा, वारा या शब्दाचा समानार्थी शब्द काय येईल? तर हवा किंवा पवन, हवा किंवा पवन, अशा प्रकारे वाऱ्या शब्द समानार्थी शब्द येणार आहे। यानंतर तीन, खालील शब्दांना समानार्थी शब्द लिहायचा आहे, काया, काया म्हणजेच शरीर, आणि दोन, मार्ग, मार्ग म्हणजेच रस्ता। अशा प्रकारे शब्द यामध्ये आपल्याला सोपे सोपे शब्द येतात, ते सर्व शब्द आपण यामध्ये बघून जायचे आणि याचा बाहेरचा एकही शब्द येणार नाही। यानंतर यामध्ये हर्ष, हर्ष म्हणजे काय असतं? तर हर्ष म्हणजे आनंद, हर्ष म्हणजे काय? आनंद। यानंतर माती, माती तर आपल्याला माहितीच आहे, तर मित्रांनो इथे माती नसून इथे मती शब्द आहे, इथे माती नसून हा मती शब्द आहे। मती म्हणजे काय? तर चित्त। यानंतर पाच, खाली शब्दांना समानार्थी शब्द आपल्या इथे लिहायचा आहे, त्यामध्ये पहिला नदी, नदीचं काय? तर सरिता, नदी सरिता। त्यानंतर पृथ्वी, पृथ्वीचं काय? तर वसुंधरा, नदी सरिता पृथ्वी वसुंधरा। सहा, खाली शब्दांना समानार्थी शब्द लिहायचा आहे, त्यामध्ये एक कान, कानचं काय येईल? तर कान या शब्दाचा समानार्थी शब्द इथे येणार आहे, कर्ण। यानंतर दोन, फुल, फुल याचा समानार्थी शब्द काय येईल? यानंतर सात, खाली शब्दांना समानार्थी शब्द लिहायचा, त्यामध्ये पहिला आवेश, आणि दोन यामध्ये होळा शब्द आपल्याला इथे सांगायचे। त्याचप्रमाणे यानंतर इथे बघायचं आहे अर्ज आणि बडगा, अशा प्रकारे शब्दांचे आपल्याला लिहायचे। मित्रांनो या शब्दांच्या व्यतिरिक्त दुसरा कोणताही शब्द यामध्ये येणार नाही। यानंतर विरुद्धार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द यामध्ये एकूण एका गुणासाठी विचारण्यात येतात आणि यामध्ये दोन शब्द असतात, तर दोघे शब्द आपल्याला योग्य लिहिता यायला हवे। त्यामध्ये पहिला शब्द निरर्थक, निरर्थक याचा विरुद्धार्थी शब्द काय येईल? तर सार्थक, निरर्थकचा विरुद्धार्थी शब्द येईल सार्थक। त्यानंतर गुण, गुण याचा विरुद्धार्थी शब्द येणार आहे अवगुण। दोन, खाली शब्दांना विरुद्धार्थी शब्द लिहायचा आहे, अवरोह याचा प्रतिरोह। त्यानंतर दोन, नापीक याचा असणार आहे तर सुपीक, नापीकचं काय असेल? तर सुपीक। यानंतर इथे तीन बघायचे, खाली शब्दांना विरुद्धार्थी शब्द लिहायचा आहे, एक अनिवार्य, बिकट। त्याचप्रमाणे चार, खाली शब्दांना समानार्थी शब्द, त्यामधील एक दुमत, एक मन, ज्ञानी अज्ञानी, ज्ञानी अज्ञानी, अशा प्रकारे शब्द आपण इथे लिहायचे आहे। इथे पाच बघायचं आहे, पाच यामध्ये सुबोध, तसेच दोन अल्पायुषी, यानंतर पहिला सूर्योदय, सूर्यास्त, आधुनिक, पुरोगामी, अशा प्रकारचे उत्तरं येणार आहेत। सात, खाली शब्दांना विरुद्धार्थी शब्द इथे लिहायचं आहे, पहिला मालक, त्याचा विरुद्धार्थी शब्द येईल नोकर, मालकाचा विरुद्धार्थी शब्द काय येणार आहे? तर नोकर। आणि दोन, कमाल, याचा विरुद्धार्थी शब्द येईल किमान। येथे आठ, खाली शब्दांचा विरुद्धार्थी शब्द लिहायचा आहे, त्यामध्ये पहिला तिमीर, आणि दोन स्मरण। यानंतर नऊ, खाली शब्दांचा विरुद्धार्थी शब्द यामधील एक दुष्कर्म, सुकर्म, सयुष्ण, अयुष्ण। तसेच दहा, खाली शब्दांचा विरुद्धार्थी शब्द लिहायचा, त्यामध्ये पहिला संक्षिप्त, आणि दोन सुपीकचा नापीक, अशा प्रकारे ते विरुद्धार्थी शब्द आपले असणार आहेत। यानंतर पुढील जो प्रश्न विचारण्यात येतो त्या प्रश्नामध्ये काय तर वचन आहे आणि इथे वचन बदलायचे असतं। आपल्या एकूण एका गुणासाठी हा प्रश्न विचारण्यात येतो। इथे आपल्याला दोन शब्द दिलेले असतात, अशा प्रकारे रस्ता, रस्ताचं वचन बदलून काय होईल? तर रस्ते। यानंतर वेळ, याचं वचन बदलून काय होईल? तर वेळचं हे वेळच राहील। दोन खाली शब्दांचे वचन बदलायचं आहे, भिंती तर याचं भिंत, माणूस याचं वचन बदलून होईल माणसे। यानंतर तीन खाली शब्दांचे वचन बदला, यामध्ये एक घड्याळ, घड्याळे, आणि दोन विहीर, विहिरी, अशा प्रकारांचे वचन बदलतील। यानंतर
यामध्ये विचारण्यात येणारा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहिणे एकूण एका गुणासाठी हाही प्रश्न आपल्याला विचारण्यात येतो. त्यामध्ये एक ज्याला मरण नाही असा अमर, त्यानंतर दोन केलेले उपकार जाणणारा कृतज्ञ आणि केलेले उपकार विसरणारा कृतघ्न. कृतज्ञ आणि कृतघ्न हे दोघेही शब्द लक्षात ठेवायचे. त्यानंतर दोन खालील शब्दसमूहासाठी एक शब्द लिहायचा, त्यामधील पहिला समाजाची सेवा करणारा समाजसेवक आणि दोन कुठली अपेक्षा न बाळगणारा. यानंतर यामध्ये तीन बघायचं संपादन करणारा, संपादन करणारा याला आपण काय म्हणतो, संपादन करणारा म्हणजेच संपादक, आणि दोन ज्याचे आकलन होत नाही असा अनाकलनीय. यानंतर चार खालील शब्दसमूहासाठी एक शब्द लिहायचा आहे, त्यामधील पहिलं महिन्यातून एकदा प्रकाशित होणारे मासिक, महिन्यातून एकदा प्रकाशित होणारे काय जर मासिक असते. यानंतर दोन लिहिता वाचता न येणारा निरक्षर. यानंतर पाच खालील शब्दसमूहासाठी एक शब्द लिहायचा आहे, त्यामधील पहिलं पसरवलेली खोटी बातमी, आणि दोन ज्याचे आकलन होत नाही असा. यानंतर सहा खालील शब्दसमूहासाठी एक शब्द लिहायचा आहे, त्यामधील पहिला शब्द बघायचा आहे दुसऱ्यावर अवलंबून असलेला परावलंबी आणि अपेक्षा नसताना निरपेक्षित. सात खालील शब्दसमूहाबद्दल आपल्याला एक एक शब्द येथे लिहायचा आहे, केलेले उपकार जाणणारा व लिहिता वाचता येणारा. आठ त्यामधील पहिलं आठवड्यातून दोन एकदा प्रसिद्ध होणारे, याला काय म्हणतो आपण तर साप्ताहिक म्हणतो. आठवड्यातून दोन एकदा प्रसिद्ध होणारे साप्ताहिक आणि ज्याचा कोणाचाही आधार नसलेला निराधार. यानंतर नऊ खाली शब्दसमूहासाठी एक शब्द लिहायचा आहे, दररोज प्रकाशित होणारे दैनिक आणि ज्याला कोणीही शत्रू नाही असा आझाद शत्रू. यानंतर पुढे यामध्ये जे विचारत येतात त्यामध्ये खालील शब्दांपासून अर्थपूर्ण शब्द आपल्या इथे तयार करायचे असतात, त्यामधील एकूण एका गुणासाठी. यामध्ये पहिला शब्द काय तर धरणी माता. यामध्ये धरणी आणि माता हे दोन शब्द वगळून आपल्याला खालील शब्द इथे तयार करायचे आहेत. यानंतर दोन बालपण, बालपण यामध्ये काय तर बाल व पण हे दोन शब्द वगळून आपल्याला इतर शब्द तयार करायचे. तसेच पुढील शब्द आपल्याला देण्यात आलेला आहे बेजबाबदारपणा. यानंतर सदा सर्व काळ, त्यानंतर मुक समाज, पुढे शब्द आहे गगन भरारी, त्यानंतर महानगरपालिका असे आपल्याला शब्द दिलेले आहेत आणि या शब्दापासून आपल्याला अर्थपूर्ण शब्द तयार करायचे आहेत. तसेच पुढील शब्द आहे विनायक, यापासून दोन अर्थपूर्ण शब्द आपल्याला लिहायचे आहेत. यानंतर लेखन नियमानुसार अचूक शब्द यामध्ये ओळखायचे आहे आणि यामध्ये आपल्याला असे शब्द देण्यात येतात, त्यामध्ये बघायचे निर्जीव, दोन अंतर्मुख, यानंतर तीन सामूहिक, चार समीक्षा, पाच स्थिमित, सहा सामाजिक. अशा प्रकारचे शब्द आपल्याला यामध्ये अचूक शब्द ओळखायचे आहेत. यानंतर दोन यामध्ये बघायचं तर हुबेहूब, क्रियाशील, भावनिक, विपरीत, सर्वोच्च, स्फूर्ती. यानंतर तीन अचूक शब्द लिहायचे तर अचूक शब्द यामध्ये शैक्षणिक, निर्णय, मैत्रीण, आशीर्वाद, दीपावली आणि हार्दिक. याप्रमाणे अचूक शब्द आपल्या इथे सांगायचं आहे. तसंच चार अचूक शब्द ओळखायचे यामधील अभिनंदन, साहित्यिक, अंधकार, वकृत्व आणि पुनर्विवाह. आणि पुढील जी जोडी आहे त्यामध्ये क्रीडांगण, मनस्थिती, आशीर्वाद, स्फूर्ती, कवयित्री, दीर्घायुषी. अभिव्यक्ती, निर्जीव, स्थितीज, तीर्थरूप आणि स्मृती इत्यादी आपल्या शब्द येणार आहे आणि या शब्दांचे आपल्याला तर योग्य यामध्ये शब्द ओळखायचा आहे. तसेच यामध्ये पुढील जे विचारण्यात येतात तर त्यामध्ये बघायचं आहे वाक्य लेखन नियमानुसार अचूक येथे लिहायचं आहे. ठीक आहे, यामध्ये जे दुरुस्त अदुरुस्त वाक्य तर अदुरुस्त वाक्य दुरुस्त करून आपल्याला लिहायचे असतं. त्यामध्ये पहिलं ती पाठी काळी कुळकुळीत झाली, दोन मुटुक टाकून पाणी ओढायची शरीरात लागायची, तीन मानवी जीवनातले कितीतरी विसंवाद प्रतिबिंबित झाले आहेत, चार दूरवर जंगलातून येणारा एक लाकूड डोळ्या दिसला. यानंतर पुढील वाक्य यामध्ये धाकटा भाऊ झेप टाकून तिला लोंब काढायचा, दोन मला विश्वास आहे खूप खूप शुभेच्छा, तीन असं करून त्याचा विश्वास वाढला, आणि चार याच्या गच्चीवर दोन पहिल्या पावसात नाचल्या. यानंतर पुढील वाक्य आपल्या पूर्वजांनी वेरूळ अजिंठा बनवला आहे, दोन पावसाळ्यात दिशा दुसऱ्या झालेल्या असतात, तीन तुम्हाला काडीचाही त्रास होणार नाही, चार ही घरटे म्हणजे वसंताच्या चित्रलिपीत सुंदर विरामचिन्ह वाटतात. यानंतर पहिलं चैत्रातल्या पालवीचे रूप कुठेही मनोहर असते, दोन हिवाळा नुकताच सुरू झालेला होता, तीन मानवी जीवनातले कितीतरी विसंवाद प्रतिबिंबित झालेले आहेत, आणि चार दूरवर जंगलातून येणारा एक लाकूड तोड्या दिसला. यानंतर एक
धाकटा भाऊ जीप टाकून तिला लोंबकाळायचा. दोन, मुलगा काही फारसा उत्सुक नसतो. तीन, सरस्वतीला आपण वाङ्मयाची जननी मानतो. आणि चार, मला विश्वास आहे ती खूप खूप शुभेच्छा. अशा प्रकारचे वाक्य. यानंतर यामध्ये विरामचिन्ह बघायचे तर खालील विरामचिन्ह ओळखून त्यांना नावे द्यायची. मित्रांनो, आपल्या जेवढे विरामचिन्ह आहेत त्यांचा आपण व्यवस्थितपणे यामध्ये अभ्यास करून जायचा आहे. तर आपल्या इथे विरामचिन्ह विचारण्यात येतात, ठीक आहे. अशा प्रकारचे इथे विरामचिन्ह असणार आहे आणि त्यांचा आपल्या इथे अभ्यास व्यवस्थितपणे करून जायचा आहे. यानंतर पारिभाषिक शब्द. तर पारिभाषिक शब्दांना मराठीमध्ये काय म्हणतात ते आपण इथे सांगायचं. बघायचं पहिलं ॲक्शन, त्यानंतर लेटर हेड, त्यानंतर एजंट आणि सेन्सस. तसेच ॲकॅडमिक क्वालिफिकेशन, लियारिक, ॲफिडेविट, सर्टिफिकेट. ड्रामा, एक्झिबिशन, फीडबॅक, सुपेरियर. बुक स्टॉल, ॲप्लिकेशन फॉर्म. अशा प्रकारचे शब्द आपल्याला विचारण्यात येतील. यानंतर डॉक्युमेंटरी, बायोडाटा, टॅक्स, इंडेक्स, हॉनरेबल, वर्कशॉप इत्यादी शब्द आहेत. त्याचप्रमाणे बघायचे पुढे जे आपले शब्द दिले तर ते शब्द आपण व्यवस्थितपणे येते पाठ करून जायचे. ॲक्शन, एजंट, ॲकॅडमिक क्वालिफिकेशन, ॲबसेन्स, ॲप्लिकेशन फॉर्म, ॲनिव्हर्सरी, ॲफिडेविट, बुक स्टॉल, बोनाफाईड सर्टिफिकेट, बायोडाटा, कॉर्पोरेशन, करस्पॉन्डन्स, लेटर हेड, लिफ्ट, लियारिक, मॅगझिन, मोर्टेज, मेडिकल एक्झामिनेशन, मोबाईल, नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट, न्यूज एजन्सी, ओवर टाईम अँड ऑफिशियल रेकॉर्ड. अशा प्रकारचे शब्द आपल्याला. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी. थँक्यू.